प्रवास करण्यासाठी मी आलो. तुम्ही बघू शकता माझी गाडी माझ्याजवळ आहे, तोच नंबर आहे. पण मलाही हे माध्यमांच्या म्हणजे वृत्तपत्र आहे आणि काही सोशल मीडियाच्या माध्यमातून कळालं मला की अशी अशी माझी गाडी ट्रान्सफर झाली. ते मी व्हेरीफाय पण केलं RTO साहेबांशी बोलून, त्यांनी सांगितलं की हो असा असा प्रकार घडलेला आहे. मग तीच तपास करण्यासाठी मी इथे आलो होतो. कागदपत्रे तसं कोणीतरी केलेलं तर दिसत आहे, त्याची चौकशी चालू आहे. कोणी केलं, कसं केलं, काय प्रकार झालेला आहे, याच्यात संपूर्ण चौकशी केली जाते वरच्या लेवलवर. नाही, त्यांच्याशी त्यांचा फोन लागला नाही, प्रयत्न केला त्यांच्याशी बोलण्याचा. तर पण त्यांना निरोप पाठवण्यात आला. मी आता परिवहन सेक्रेटरीशी पण बोलतो. मी आता पूर्वी आपले कलेक्टर होते, तेच नेमके योगायोगाने तिथे आता परिवहन सेक्रेटरी आहे. तर त्यांच्याशी मी बोलतो या संबंधी. RTO साहेबांच्याकडे मी तीच तक्रार दिली आता किंवा याची सखोल चौकशी करा म्हणून, आणि काय ॲक्शन घेतली काय नाही त्याच्याबद्दल मलाही अवगत करा. आताच त्यांच्याकडे मी पत्र देऊन आलं. तेच मी म्हणतो की ह्याच्या आधी घडले असेल आणि याच्यावरून लक्षात येतं की आमदाराच्या गाडीचं जर असं होतं ते कधी सामान्यतः झालं असतं तर तो विचारा काहीच करू शकणार करणार नाही. तो त्यामुळे याच्यावर लक्षात येतं की काही ना काही सिस्टम मध्ये गडबडी असतात, ह्युमन एरर्स असतात, काही इंटेन्शनली केलं जातं. त्याचा तपास सगळा सुरू आहे. अडकून प्रयत्न केला याच्यामध्ये का? ही गोष्ट पण खरी आहे की बघ, RTO विभाग म्हटला की बऱ्याच गोष्टी इथे घडत असतात, कदाचित ते दाखवण्याचाही कोणाचा प्रयत्न असू शकतो. तो पण या निमित्तानं पाहायलाही मिळालं की असं काही घडू शकतं, असा प्रकारही होऊ शकतो. आपण दिवसेंदिवस हा प्रयत्न करताय शासन की RTO विभागामध्ये ज्या तक्रारी येतात गडबडी होण्याच्या, त्या कमी करण्याच्या दृष्टीने सगळं कम्प्युटराईज केलं गेलं आहे, सगळं फुल प्रूफ करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पण त्याच्यातनंही अशा गोष्टी घडतात, मग याच्यातनं धडा मिळतो आणि त्याच्यातनं करेक्शन करण्याची संधी मिळते. आता या गोष्टीतनं हे लक्षात आलं की जी काही सिस्टम बनवलेली आहे त्याच्यात अजून लूप होल्स आहे, त्याच्यातही अजून करेक्शन करून पुन्हा ती फुलप्रूफ बनवण्याची आवश्यकता आहे, हेही लक्षात आलं या माध्यमातून.